सांगली जिल्ह्यातील वारणा धरण 83% भरलं आहे. वारणा धरणातून 3000 क्युसेकनं पाणी वारणा नदीत सोडलं आहे. तर कोथरूड, रेटरे आणि शिरोळे, खुर्द, माणगाव हे बंधारे पाण्याखाली गेले. सांगली जिल्ह्यातील शिराळ तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. वारणा धरण 83% भरलं असून धरणाचे 4 वक्राकार दरवाजे 0.25 मीटरनं उचलून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सांडव्यातून 1300 तर विद्युत निर्मितीतून 1700 असा एकूण 3000 क्युसेक पाण्याचा वारणा नदीत सोडलं जात आहे. त्यामुळे वारणा नदी पातळीत वाढ होत आहे. कोकरूड, रेठरे, शिरोळे, खुर्द, माणगाव हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे दृश्य आपण सांगली जिल्ह्यातील पाहतो आहे. वारणा धरण 83% भरलं आहे आणि त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राज्यातील धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी SNN मराठीला सबस्क्राईब करा.